इयत्ता आठवी मराठी बालभारती प्रकरण अठरावे जलदिंडी लेखक डॉक्टर विशास एवले लेखकाबद्दल थोडी माहिती प्रसिद्ध लेखक श्री रोगतज्ञ पर्यावरण अभ्यासक त्यांची नावाडी योगार्थी योगार्थू उवाच सूर्यनमस्कार द बिग बदर मैत्री करू नद्यांशी इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत त्यांनी जलदिंडी अभिनव कल्पना साकारली आहे नद्यांच्या जलप्रवाहाच्या प्रदूषणाबाबत समाजात भान जागवण्यासाठी त्यांनी मोठे काम केले आहे जलदंडीची गोष्ट या पुस्तक रूपाने हाच सरळ प्रवास लेखकाने आपल्या समोर मांडला आहे प्राचीन काळापासून नद्यांच्या काठी मानवी जीवन फुलले त्यामुळेच नद्यांना लोकमाता म्हटले जाते परंतु आजचा वापरा हनीफेका या जीवनशैलीमुळे नद्यांचे प्रवाह खूपच प्रवा दूषित झाले आहे या पार्श्वभूमीवर आळंदी ते पंढरपूर दरम्यान इंद्रायणी भीमाचंद्र भागा नदीच्या पात्रामधील प्रदूषण दूर करण्यासाठी बारा वर्षे सुरू राहिल्या जलदंडी या थरारक प्रवासाचा परिचय या पाठातून करून दिला आहे प्रस्तुत पाठ जलद या पाठातून पुस्तकातून घेतला आहे आता करूया पाठाला सुरुवात झुळझुळत्या वाऱ्यानं मुळामुंडीचं संगम संगमपात्र आनंदाच्या डोह्यात बुडालेलं काठावरच्या गरज झाडीत पाखरांचा चिवचिवाट चाललेला उन्हा डोक्यावर स्थिर झालेलं संगमाच्या अनुभवानं रोमांचित झालेल्या संगमाच्या अनुभवाने संगमा रोमांचित झालेल्या पाण्याच्या लाटांवर सूर्याचे प्रतिबिंब हलत झुलत राहणारं शिडाचे नाव या वातावरणात हळूहळू गेलेली ही मी मी नौका मी संगमावर आणलेली नौकेचं सुकानू एका हातात धरून दुसऱ्या हातानं शिडाची डोरी धरून मी पाणी कापत सुळक नौका प्रवाहात खेचली मी माझ्या मुलाला आणि त्याच्या मित्रांना नौका शिकवण्याचं ठरवलेलं सहा सात वर्षांचं वय त्याचं शिडाचा दोर धरून तो बसलेला होता तो पहिल्यांदाच नौकेत बसत होता बसताना उत्साह होता पण जशी नौका वेगानं धावू लागली व जोराने हिलकावे घेऊ लागली तसं त्याच्या रुसाचं रूपांतर भीतीत झालेलं त्याचं नाव परत काठावर न्यायला सांगितले त्याला धीर दिला की जरी नाव उलटली तरी तुला पोहता येतं मग काळजी काय आणि मी तशी नौका चालवत ठेवली तरी त्याच्या रडक्या आवाजात विनवण्या चालूच होत्या शेवटी न राहून रागवून त्याला भितरट म्हणत मी नाव काठावर वळवली त्याच्या लहानगा चेहरा करारी दिसू लागली त्याचा आवाज किंतीत वाढला म्हणाला खडक वाचल्याच्या स्वच्छ पाण्याच्या चलावर घेऊन चला आणि करा नाव उलटी तळ्याच्या मनामत काय हरकत नाही मी बीतो आहे तो या घाण पाण्यालाच पडलेला मुलाचं उत्तरानं नदीच्या पाण्यावरकडे माझी नजर वळवली नाव चालवताना वर ढगांवर पसरलेली सूर्याची लाली बघणारी नजर पाण्यावर पडलेला कचरा आणि घाण बघू लागली लक्षात आलं की या पिढीने पर्यावरणाचा केवढा रस बघितला आहे जे पाणी प्यायला जायचं ते करही न स्पर्शू इतकं दूषित झालंय कुठला वारसा ठेवणार आहो आम्ही आजपर्यंत नदीच्या पाण्याच्या प प्रदूषणाचं गंभीर माझ्या लक्षात आलं नव्हतं पाण्याचा रंग त्यावर तरंगत आलेली प्लास्टिकच्या पिशव्या अमर्यादित वाढलेली जलपर्णी घाणीमुळे काळे पडलेले खडक व दलदल झालेली काठावरील माती एक नगोसा उग्रही तर्फ होता काठाजवळील पाण्यावर एक काळी साहेज जणू आली होती तळ्याचा गाळ मध्येच बुडबुड्यासहित पाण्यावर उकळी आल्यासारखा उठायचा आणि पाण्यावर पसरायचा नदीचं सौंदर्य व पाण्याचं पवित्र शहराच्या दगदडीनं आणि निष्काळजीपणामुळं काढलं होतं आपण काहीतरी करावं असं मनात ठरवलं खडकवासला धरण शहरात आणणं शक्य नाही पण नदीचं पाणी स्वच्छ करता येऊ शकेल त्याचा प्रयत्न यशस्वी होईल का समस्येची बाब्ती पाहून मन कातरलं या जाणिवेने खांद्यावर भार पडला नदीचे सौंदर्य कधी काळे अनुभवले साथी एकत्र आणावेत आणि सर्वांनी मिळून नदीचं स्वच्छतेचं काम करावं का भागात वाढले जलपूरणी हे अनारोग्याचं कारण आहे नदीच्या लो आणि लोकांच्याही त्यामुळे जलपर्णी निर्मूलनाचं काम हाती घ्यायचं ठरवलं पण एवढं काय कशी सुरुवात करावी नदीची साफसफाई सुरुवात म्हणून अधिकाऱ्यांच्या भीती सुरू केल्या त्यांचं सहकार्य करायचं आश्वासन दिसलं समविचारी मित्रांची फळी तयार होऊ लागली प्रत्येकजण चर्चेत भाग घेतून अनुभवावरून सूचना करू लागला मग काही दिवसात लक्षात आलं की आमच्या चर्चेत जास्त आणि प्रत्यक्षात सफाईचं काम मात्र नगरने झालेलं तत्काळ चापट बसून जाग आली आता मात्र स्वतः जमेल तेवढी काम सुरुवात कर, करा सुरुवात करावी धक्क्याजवळच्या झाडीच्या जाळीत अनेक प्लास्टिकच्या पिशव्या आणि कचरा अडकला होता तो काढावा कसा मनात काहीतरी केलं पाहिजे या उत्साहाचं वातावरण वादळ होतं पण प्रत्यक्ष एक पानही हलत नव्हतं काही न करता हातावर हात ठेवून मी तसाच बसून राहिलो मग आईचे शब्द आठवले हो हातावर हात धरून बसण्याऐवजी दुसऱ्यांच्या हाताने काम करून घेण्याऐवजी स्वतःचे हात वापर की कचरा काढायला मग मी उसाच्या भरात शे भराभर शिधारच्या झाडीत अडकलेलं प्लास्टिक काढू लागलो ही कृती अन्न सहकार्याला लगेच खेचून घेऊन आली जे काम तोंडी समजावून सांगून आठ दिवस दियो दिवस हल्लं नव्हतं ते दहा मिनटात पार पडलं आता जमेल तेवढं आणि जमेल तेव्हा स्वच्छतेचं अभियान चालवायला होतं नदीचं प्रदूषण तर अनेक प्रकारचं होतं महिला पाणी रसायनं तरंगत बुडत आले असलेल्या वस्तू गाडीच्या चाकापासून तो चपलापर्यंत वापरा आणि फेका या संस्कृतीला धरून जे मनात काही वापरत होतो ते सर्व काही दिसत होतं या नदीपात्रामध्ये या प्रदूषणाची अग्रणी म्हणून जलपर्णी बेबंद वाढली होती नदीचा काटच काय तो तिला रोखत होता आणि तिच्यावर डासांची बेसुमार पैदास झाली होती दिवसभर काम करून डोळ्यांसमोर जलपर्णी आणि तरंगता कचरा सर्वांनी काढला कचऱ्याला हात न लावू इच्छिणारे दुसऱ्यांना बघून आपोआप आपली घृणा विसरले दिवसभर उन्हात राबून व लवून वाकून कचरा उपसून कष्ट बरेच झाले होते पण थकवा जाणवत नव्हता स्वच्छ झालेला नदीचा भाग बघत समाधानात सर्वजण संध्याकाळी आपापल्या घरी गेले मी दुसऱ्या दिवशी नदीवर जायला निघालो डोळ्यासमोरचं कालचं नदीचं स्वच्छ झालेलं होतं सुंदर काठ आणि स्वच्छ केलेल्या नदीचं जलपर्णी आणि कचरा विरहित पात्र पण काठावरील बघतो तर काय नदीपात्र परत कचऱ्यानं व पाल्यानं भरलं होतं सर्व श्रम वाया गेले होते आम्ही आदल्या दिवशी साफ केलेल्या जागी प्रवाहाबरोबर परत कचरा वाहत आला होता कालच्या कामाचा थकवा आता मात्र लगेच जाणवू लागला रात्री आंदोलनावर पडल्या पडल्या माझ्या मनात विचार आला वाडी गावापासून कसबा नगर व आज महानगर ही वाढत होताना आधीच जर नदीकाठचा विशिष्ट रुंदीचा पट्टा फक्त वनराईसाठी आखला असता तर सुद्धा होत नदीत गेलं असतं ते पाणी झाडासाठी खत पाणी झालं असतं झाडंही फोगवली असती व नदी पात्रात येत शहरात पसरत येणारी हवाही शुद्ध झाली राहिली असती शुद्ध भूतकाळात केलेल्या कामामुळे हा वर्तमान आहे मी व्यक्तिशा व माझ्या आधीच्या पिढ्यांनी केलेल्या कामामुळे आज मी इथे आहे भोगा आता कर्माची फळं दुसऱ्या दिवशी जलपर्णी काढण्याचं काम पुन्हा सुरू झालं आधी रविवारी होणारं काम हळूहळू दररोज होऊ लागलं बहुधा ती ती जीवनशैलीच बनली आमची काही वेळेस यश मिळायचं पण नदीचं स्वच्छ रूप हे ध्येय आहे हे लक्षात ठेवून काम चालू राहिलं आळंदीहून निघून इंद्रा इंद्रायणी भीमा नद्यातून प्रवास करताना नदीची स्वच्छता करत पंढरपूरला पोहोचायचे ठरले नदीमार्गे प्रवास करायचा हे प्रवासाची ढोबळ रचना आकारा घेऊ लागली नंतरचे काही महिने साधन सामग्री जमा करत गेले मुक्कामाचे संभाव्य गावाच्या भेटी झाल्या मित्रांशी बोलणं झालं संस्थाना सांगून त्यांच्या सहकार्यासाठी विनवलं मदतीचा हात अनेक ठिकाणून पुढे आला नदीतून पंढरपूर प्रवाशाचं एक कुटुंब तयार होऊ लागलं जवळजवळ सगळी तयारी झाली पण मोहिमेचं नाव ठरलं नव्हतं पंढरपूरला सगळे लोक चालत जातात पालखी सोहळा होतो बरोबर दिंड्या चालवू लागतात आपली ही दिंडीच नदीच्या प्रवाहातून आपली दिंडी जाणार मग नाव ठेवूया जलदिंडी मग सर्वांना मी एकत्र बोलावून सांगितलं सकारात्मक स्वास्थ्य पर्यावरण आणि अध्यात्म यांची सांगड घालणारी दिंडी म्हणजे जलदिंडी जलदिंडी सर्वांची जल दिंडी इसवी सन दोन हजार दोनला सुरू होऊन ही झालेली ही जलदिंडी सलग सोळा वर्षे चालू राहिली प्रश्न एक खालील परिणाम कोणत्या घटना व कृतीचे आहेत ते सांगा परिणाम लेखकाच्या मुलाचा चेहरा करारी दिसू लागला दोन नदीचं सौंदर्य आणि पाव्याचं पवित्र काळवंडलं होतं तीन इतर लोक आपली घृणा विसरले प्रश्न क्रमांक दोन पालखी सोहळा या शब्दातील अक्षरापासून पालखी व सोहळा हे शब्द सोडून चार अर्थपूर्ण शब्द तयार करा प्रश्न क्रमांक तीन स्वमत लिहा एक नदीचे पाणी प्रदूषित होण्यास कारणीभूत असलेल्या मानवी कृती लिहा दोन पोहायला येत असूनही लेखकाच्या मुलाला पाण्यात पडण्याची भीती वाटली याचे तुम्हाला समजलेले कारण स्पष्ट करा तीन जलदिंडीमध्ये सहभागी झाल्यास तुम्ही कोणती कामे आवडेल कराल ते लिहा चार स्वतःचे हात वापर की कचरा काढायला लेखकाच्या आईच्या या उपदेशातून तुम्ही काय शिकाल सुदाहरण लिहा